नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव भगवान श्रीकांत माने, गाव वाकरे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। आज आपण इथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि आरसीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने सीड ट्रीटमेंटचा कार्यक्रम घेत आहोत। आता आपण या सीझनसाठी इंद्रायणी भाताची निवड केलेली आहे, तर आपण आता 1 किलो भात घेतलेला आहे, तर आपण याला आता COC प्रति किलो 4 ग्रॅम ही सीड ट्रीटमेंट करणार आहे। चला तर मग सीड ट्रीटमेंट करूया। आता आपण रासायनिक बीज प्रक्रिया केलेली आहे, आता आपण अर्धा तास थांबणार आहोत आणि अर्धा तासानंतर आपण याच्यावरती जैविक बीज प्रक्रिया करणार आहे। आपल्याला आता आरसीएफ कंपनीकडून 1 लिटर बायोला मोफत मिळालेले आहे। आपण याचे प्रति किलो भात बियाण्यात 25 ml याप्रमाणे आपण याची सीड ट्रीटमेंट करणार आहोत। जैविक बीज प्रक्रिया झालेली आहे, यानंतर भात आपण 1 तास सावलीमध्ये सुकवणार आहे, त्यानंतर आपण ते लागणीसाठी वापर करणार आहे। मी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की प्रत्येकाने बीज प्रक्रिया करूनच भात लावायला वापरावे, जेणेकरून आपल्याला उत्पन्नामध्ये पण आपल्याला वाढ होते आणि रासायनिक खतांचा आपला 10 ते 15% वापर हा कमी होतो आणि याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे। त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा एकदा आवाहन करतो की तुम्ही जैविक ट्रीटमेंट करूनच भात प्रक्रिया भात बियाणे वापरावे।